भुदरगड तालुक्यातील कोनवडे विद्यामंदिरमध्ये नव्यानं आलेल्या शिक्षिका नीट अध्यापन करत नाहीत, त्यातून विद्यार्थ्यांच्या तक्रारी वाढू लागल्यात. परिणामी शाळेत मुलांची गैरहजेरी वाढली आहे, त्यामुळे संबंधित शिक्षिकेची बदली व्हावी यासाठी पालकांनी तिसरीचा वर्ग बंद ठेवलाय. या शिक्षिकेची बदली करावी, अन्यथा शाळेला टाळं ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी भुदरगडचे गटविकास अधिकारी आणि गटशिक्षण अधिकाऱ्यांना दिलाय. भुदरगड तालुक्यातील कोनवडे इथल्या विद्यामंदिरमध्ये 7वीपर्यंत वर्ग भरतात. इथं 150 विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळेत 7 शिक्षक आहेत. काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनानं शिक्षकांच्या सोयीच्या बदल्या केल्या, मात्र या बदल्या गैरसोयीच्या ठरत आहेत. शाळेतील तिसरीचे शिक्षक दीपक देवाळकर यांची बदली झाल्यानं त्यांच्या जागी कोनवडे गावातीलच पद्मा पाटील या शिक्षिका हजर झाल्या. मात्र नव्यानं हजर झालेल्या पाटील या शिक्षिकेच्या शिकवण्याच्या दर्जाबाबत मुलांमध्ये नाराजी निर्माण होऊन विद्यार्थी शाळेला जाण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचं पालकांचं म्हणणं आहे. दरम्यान पालकांनी शिक्षिकेच्या बदलीबाबत मुख्याध्यापिका मंगल टिके यांच्याकडे तक्रार केली, मात्र त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी भुदरगड पंचायत समिती शिक्षण विभागाकडे धाव घेतली आणि गटविकास अधिकारी तसंच शिक्षण विस्तार अधिकारी प्रबुद्ध कांबळे यांना निवेदन दिलं. पाटील या शिक्षिकेची बदली झाली नाही तर शाळेला टाळं ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. यावेळी समाधान पाटील, युवराज पाटील, भारत कांबळे, अनिल पाटील, सचिन पाटील, आशिष पाटील, महादेव मोरे, कृष्णात गुरव, सचिन वारके, संभाजी पाटील, शंकर पाटील, रवींद्र पाटील यांच्यासह पालक उपस्थित होते.